कधी कधी संध्याकाळी आपल्याला हलका आहार घ्यावासा वाटतो, पण काय करावे हा प्रश्न पडतो. त्यासाठीच मी खास मराठवाडा स्पेशल ढोकळा भात दाखवणार आहे. ही रेसिपी पारंपरिक आहे, कमी साहित्यात कमी मसाल्यात तयार होते. त्यापूर्वी सविता किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ढोकळा भात करण्यासाठी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो दोन पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता, मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये दोन वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे. ओवा हा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. अगदी पाव चमचा हिंग घालत आहे. धणे जिरे पावडर इथे मी एकत्र केलेली आहे, ती एक चमचा घालायची आहे. इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कढीपत्त्याची पेस्ट केलेली आहे, ती देखील घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धी पळी इथे तेल घालत आहे. हे हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी थोडे थोडे पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी एकदम घालू नकात, नाहीतर पीठ पातळ होऊन बसेल. पीठ थोडेसे चिकट असते, त्यामुळे अगदी थोडे थोडे पाणी घालावे आणि घट्ट गोळा करून घ्यावा. अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. याचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडेसे तेल लावायचे आहे. एक छोटा गोळा घेऊन तो असा हातावर प्रेस करायचा आहे आणि बोटाने याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. हे वडे आपल्याला पातळच करायचे आहेत, जाड केले ते लवकर शिजत नाहीत. मी अजून एक वडा दाखवत आहे, असा चपटा करून घ्यायचा आहे आणि याला बोटाने पातळ करून घ्यायचं आहे. बाकीचे वडे मी करून घेत आहे. गॅसवर कढई ठेवून गरम करून घ्यायची आहे. त्यावर दोन चमचे तेल घालायचे आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे जास्त घालायचे आहेत, म्हणजेच आपण रोज जे भाजीला घालतो त्यापेक्षाही जास्त घालायचे आहे. ते चवीला खूप छान लागतात ढोकळ्यामध्ये. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे. लसूण, अद्रक, मिरची पेस्ट घालायची आहे. ही परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही लहान ठेवायची आहे. यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळ्याला कलर खूप छान येतो. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देखील परतून घ्यायची आहे. आणि साधारण 1 ते 1.5 लिटर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये एक चमचा तिखट घालायचा आहे. आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्या अंदाजानुसार तिखट घालायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. वडे किंवा ढोकळे शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रस्सा असायला हवा. जर रस्सा कमी पडला असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता. या रस्स्यामुळेच ढोकळा भाताची लज्जत वाढते. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि खमंग आणि चवदार लागते. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. उकळत्या पाण्यात आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. एक एक करून हा वडा सोडायचा आहे.
येथे सर्व वडे घालून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही लहान ठेवायची आहे। याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। झाकण ही थोडेसे उघडे ठेवायचे आहे, त्यामुळे याचा रस्सा बाहेर येत नाही। अशा पद्धतीने आपले ढोकळा शिजून तयार झालेला आहे। तो कसा शिजला हे असे बघायचे आहे। एक चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने याचा तुकडा पाडायचा आहे। मस्तपैकी आपला हा ढोकळा शिजलेला आहे। सर्विंग प्लेटमध्ये भात घालायचा आहे। अर्ध्या ताटलीमध्ये भात घालायचा आहे आणि अर्ध्या ताटलीमध्ये आपल्याला हा ढोकळा घालायचा आहे। ही रेसिपी मस्त अशी टेम्प्टिंग रेसिपी आहे। भातावर साजूक तूप घालायचे आहे। हे ढोकळे भातामध्ये मिक्स करून याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे। ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही देखील नक्की करून पहा। आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।